शेकडेवारी या प्रकरणामध्ये शेकडेवारी म्हणजे काय ती माहिती आपण पाहणार आहोत. तर आपण वृत्तपत्रांमध्ये बातम्या वाचत असतो, तर उन्हाळ्यामध्ये धरणातील पाणी साठा हा कमी झालेला असतो. मग बऱ्याचदा त्या ठिकाणी बातमीमध्ये असं म्हटलेलं असतं की धरणातील पाणी साठा 25% शिल्लक आहे. मग आता 25% म्हणजे काय पाहू शकतो आपण. 25%, मग या ठिकाणी हे नवीन चिन्ह आपल्याला पाहायला मिळत आहे. तर हे जे खूण आहे ही टक्केवारीची खूण आहे, तिला आपण शेकडेवारी असं म्हणतो. तर शेकडा म्हणजे 100, शेकडा म्हणजे 100. तर शेकडेवारीला आपण टक्केवारी असं देखील म्हणतो किंवा त्याला शतमान पद्धत असं देखील म्हणतात. मग आता धरणातील पाणी साठा 25% शिल्लक आहे, तर याचा अर्थ असा की तो पाणी साठा एकूण संपूर्ण पाण्याची जी क्षमता आहे त्या क्षमतेपैकी 25 म्हणजे 100 25 भाग हा पाण्याचा शिल्लक आहे असं त्या ठिकाणी माहिती दिलेली असते. 25% म्हणजेच शेकडा 25 असं देखील आपण म्हणत असतो. मग आता या प्रकरणात आपण शेकडेवारीची जी माहिती आहे ती अपूर्णांकाच्या रूपात कशी लिहितात ती आपण आता पाहूया. मग त्यासाठी पहिलं उदाहरण, 50% म्हणजे एकूण 100 पैकी 50. तर हेच आपण अपूर्णांकाच्या स्वरूपात कसं लिहू शकतो. मग आपण पाहू शकतो की या ठिकाणी 50/100 म्हणजेच 50%. तर अंशाला आपण 50 ने भाग दिला, 50 × 1 = 50 आणि 50 × 100 म्हणजे उत्तर आलं 1/2 भाग. तर 50% म्हणजेच 1/2 भाग, याला अपूर्णांकात आपण अर्धा असं देखील म्हणत असतो. तर यानंतर दुसरं उदाहरण आपण पाहूया, 25% म्हणजे एकूण 100 पैकी 25 भाग. तर हेच आपण अपूर्णांकाच्या स्वरूपात 25/100 असं लिहत असतो. या ठिकाणी आपण निरीक्षण करू शकता की 25 आणि 100 या दोन्ही संख्यांचं निरीक्षण करा. 25 च्या पटीमध्ये 100 येत असतो, म्हणजे 25 च्या पाड्यात 100 येत आहे. तर आपण या ठिकाणी याला भाग देऊ शकतो 25 × 1 = 25, 25 × 100 म्हणजेच उत्तर आलं 1/4 भाग. तर 25% याला अपूर्णांकात 1/4 भाग असं आपण संक्षिप्त रूप काढलं, तर 1/4 भाग याला अपूर्णांकामध्ये आपण 5 भाग म्हणत असतो. 4 भागांपैकी 1 भाग, 4 समान भागांपैकी 1 भाग म्हणजे 5 भाग. यानंतर तिसरं उदाहरण पाहूया, 35% म्हणजे एकूण 100 पैकी 35 भाग. तर हेच आपण अंशच्या रूपात लिहूया, 35/100. याला देखील संक्षिप्त रूप आपल्याला द्यायचं आहे. आता 35 च्या पाड्यामध्ये 100 येत नाही, मग आपण कसोट्यांच्या आधारे त्या ठिकाणी भाग देऊ शकतो. तर संख्येच्या एकच स्थानी 5 आहे आणि या ठिकाणी 0 आहे, 5 ने भाग जातो का ते आपण पाहूया. तर 5 च्या पाड्यामध्ये 35 येतो, 5 × 7 = 35. आणि आता 100 ला 5 ने भाग द्यायचा आहे, तर 5 × 2 = 10 आणि 5 × 0 = 0 म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला उत्तर मिळालं 7/20. तर या तिघेही उदाहरणांवरून आपल्याला लक्षात येईल की शेकडेवारीची माहिती अपूर्णांकाच्या स्वरूपात कशी लिहिली जाते. धन्यवाद.